गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आज त्यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आव्हाडांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ऐरोली तडवलं. त्यानंतर आव्हाड यांच्या घरासमोर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांनी निवेदन स्वीकारावं म्हणून आग्रह धरला. त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाचावाची झाली आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. आतापर्यंत ज्या ज्या ओबीसी समाजासाठी जे जे आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीतले सगळे कार्यकर्ते हे ओबीसी समाजाच्या बरोबर आहेत आणि ओबीसी समाजासाठी आंदोलन करत असतात. आज योगेश टिळेकर जे भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत ते आज या आंदोलनाला येणार होते. पोलीस प्रशासनाने त्यांना अडवलेलं आहे. आता गेस्ट हाऊस या इथे आता ते पोचतील अशी आम्हाला आता बातमी मिळालेली आहे. आम्ही इथे येऊन जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये एक निवेदन देणार आहोत की त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. ओबीसी समाज हा ओबीसी समाजाबरोबर आणि ओबीसी समाजाबरोबर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते हे ओबीसी समाजाबरोबर आजपर्यंत आंदोलन करत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.